Hello, hello. Hello, hello. Hello, hello. Hello, hello. Hello. स्ट्राईकला आहेत भावेश गावड, नॉन स्ट्राईकला भावेश जोशी, बॉलिंग करतायत प्रसाद पाटील. सुंदर असा ड्रा केलाय डी. सनी महाजन आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर, आपल्या आयोजन बद्दल तुम्ही काय म्हणतील? चांगली अपील केलेली आहे पण अंपायर नाही अजाबाद नो. हो सुंदर, कोण आहे? सनी महाजन आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर. तीन चेंडू, दोन धावा. तीन बॉल दोन. चौथा चेंडू, चांगली अशी फिल्डिंग. जय जोशी, ऑनर ऑफ अवनी लेवन. सनी महाजन तुम्ही काय म्हणतील आपल्या आयोजन बद्दल? दोन शब्द जरा सांगा. कसं आहे आयोजन? चांगलं आयोजन आहे. फर्स्ट टाइम आपण अशी टूर्नामेंट भरवलेली आहे लाईट्स मध्ये ती पण. काय म्हणता? हो नक्कीच, स्टेडियमचा व्ह्यू दिसतो आहे. ओव्हरची समाप्ती, दुसरं शतक घेऊन येतात प्रदीप. चार सेकंड मॅच कोणचे दाखवा. दोस्ती इलेवन आणि हितांशी इलेवन टॉस साठी यायचं आहे. दोस्ती इलेवन, हितांशी इलेवन. पुढील शतक घेऊन येत आहेत प्रदीप. स्ट्राईकला आहेत भावेश जोशी, नॉन स्ट्राईक भावेश गावड. बीबी, ऑनर ऑफ बीबी. सुंदर असा बॉल आणि ड्राय केलेला आहे. सुंदर ड्राय. सिंगलनीच आपला गेम पुढे जाऊ शकतो, चौक्याची गरज मिळतच नाही. जिकडे लागेल चौका तिकडे ताकद काढा. दोन चेंडू, सुंदर अस एफर्ट बघा. अवनी इलेवन, कॅप्टन पण पळतात, आयकॉन पण पळतात. तीन चेंडू, सात रन, सात धावा झाल्यात. एक आयपीएल ची टून होऊन जाऊ दे आपली. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. चार चेंडू, सात धावा. पुढील चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. काय फिल्डिंग केली आकाश सोनटक्के. ओ नो चेंडू,
फक्त नोला एकच. शेवटचा चेंडू सुंदर डी नऊ. दोस्ती इलेवन हितांची इलेवन टॉस साठी यायचं आहे. दोस्ती इलेवन हितांची इलेवन टॉस साठी. बारा बाय सोळा पाहिजे बीबी. सुंदर असा ड्राय. पहिला चेंडू अनिकेत पेनकर. दुसरा चेंडू ड्राय. चांगला ड्राय केलेला आहे. डीजे डीजे पोचलेला आहे गडी. बारा झालेत. नऊ बॉल तेरा. सुंदर असा ड्राय केलेला आहे. शेवटचा चेंडू अनिकेत पेनकर यांचा. स्ट्राइकला भावेश जोशी. दोस्ती इलेवन विन द टॉस सिलेक्ट द नो चेंडू बॅटिंग. दोस्ती इलेवन बॅटिंग घेतलेली आहे आणि ही तुम्हाला मागात पडणार आहे. पोचलेला आहे. छोटेसे आहेत पण रनिंग काय आहे खतरनाक. ओवर. सहा बॉल नऊ. शेवटचं शतक सहा बॉल नऊ. दोस्ती इलेवन हॅट्रिक तीन विकेट घेतल्यास सुलतानकडून 500 रुपयेचं पारितोषिक. हॅट्रिक तीन विकेट. हो सुंदर असा ड्राय केलेला आहे. पाच बॉल आठ रनाची गरज. बघूया काय करतात आपल्या संघासाठी दोघही. शॉर्ट या शॉर्ट पण तशीच फिल्डिंग. प्रदीप यांची फिल्डिंग तगडा फिल्डिंग एकदम आपल्या संघाची पूर्ण. डीजे तिसरा चेंडू बॉल आहे. तो बॉल आहे. सुंदर असा ड्राय. दोन चेंडू सहा रन पाहिजेत. दोन चेंडू सहा धावा. कॅप्टन सुंदर असं क्षेत्ररक्षण अनिकेत पेनकर आणि शॉर्ट असं उत्तम मारलेला. आता एक चेंडू पाच धावा. आता यांना देवच वाचवेल. सुंदर अशी बॉलिंग प्रदीप यांची आणि अवनी इलेवन विजेता टीम. हॅलो हॅलो.
तीन चेंडू आणि तीन धावा। सन्नाटा। चार चेंडू आणि चार धावा। धाव संख्या हळूहळू पुढे होत आहे। चार धाव। उहू, बॅट्समनला काही चेंडू समजलेला नाही, त्याला वाटलं की वाईट जाईल, पण आ गेलाय स्टमावर। आणि इकडे गडी बाद संघ बरबाद। डीजे बॅटिंग आलेत आपले अमोल दा। लास्टचा चेंडू। आणि यो आहे गेला आहे डिक्लर झोन। ओव्हरला पाच। बॉलर नेम आहे विनायक। पहिला चेंडू घेऊन येत आहे आपल्या टीम साठी डिक्लर झोन। वाइड गेन। नियो गेला आहे डिक्लर झोन। गोलंदाजी एकदम चांगली चालू आहे। शानदार चेंडू। दोन डॉट झाले आहेत या ओव्हरीत। आणि यो गडी बाद आणि संघ बरबाद। डीजे नेम, बॅट्समन नेम। थँक यू डीजे। वाईट। बॅट्समन नेम काय आहे? आशिष। लास्टचा चेंडू डिक्लर झोन। दोन ओव्हरची समाप्ती आणि धाव संख्या झाली आहे ती 10। बॉलर नेम आहे शुभम। पहिला चेंडू आणि यो गेला आहे वाईट। डॉट बॉल। डिक्लर झोन 1D। स्कोर झालेला आहे 12। दोन चेंडू 12 धावा। तिसरा गेन आणि यो वाईट। शानदार फटकार असा। गडी बाद होताना इकडे शानदार अशी एफर्ट्स। चार बॉल, चार चेंडू आणि 14 धावा। शानदार अशी फिल्डिंग। बॅट्समन च नाव आहे विकी। टॉसला
शानदार शॉट गेला आहे. चौकार सीमा रे शेपार चौकार डीजे पाच चेंडू आणि 18 धावा. लास्टचा चेंडू आणि हा मात्र फिरवलेला आहे आणि हा गेलाय वाईट. एकोणीस धावा पाच चेंडू आणि 19 धावा. मॅच मध्ये अडथळे. स्ट्राईकला आहेत रोहित दादा. लाचा चेंडू आणि कीपर कडून कॅच सुटलेली आहे. 1D धाव संख्या 1 ने वाढली आणि ती झाली आहे 20. ओव्हरला 20. सर्वांनी मंच खाली करायचा आहे. इकडे खूप मचमच होते. आणि हा पहिला चेंडू बॉलिंग आले दीपक किणी. पहिला चेंडू आणि हा गेला आहे सीमा रेषेपार चौकार डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे. धाव संख्या दिले 24 आणि हा दुसरा चेंडू 1D 25 धावा. टॉस साठी अष्टविनायक आणि आई जुदानी एंटरप्राइजेस. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. तीन चेंडू आणि 26 धावा. डिक्लेअर झोन चेंडू. शेवटचे दोन चेंडू उरलेले आहेत आणि हा शानदार बॉल आणि हा नो. कट लागलेली आहे. डिक्लेअर लास्टचा चेंडू बाकी आहे. पाहूया काय करताय आपले रोहित दादा आपल्या टीम साठी. लास्टचा चेंडू आणि हा डायरेक्ट षटकार सीमा रेषेपार विकेट डीजे. एकोणतीस 29 चा टार्गेट आहे. हितांश 11 साठी. डीजे डीजे सर्वांनी मंच खाली करायचा आहे फटाफट. एक आयपीएल चा गाणा लावा. एक आयपीएल चा गाणा. एक आयपीएल सॉन्ग होऊन जाऊ द्या. स्ट्राईकला आहेत दीपक किणी आणि नॉन स्ट्राईकला आहेत सुलतान दादा.
बॉलिंगला आलेला आहेत अमोल. पहिला चेंडू हाताळलेला आहे आणि हा डिक्लर झोन. आणि हा गोली गोली मारलेला आहे आणि हा गोली गेला आहे सीमारेषे पार. चार धावा, दोन चेंडू आणि पाच धावा. शानदार अशी बल्लेबाजी. पहिल्या चेंडूवर मारले आहे चौकार आणि अष्टविनायक विन द टॉस. चूज केलेलं आहे बॉलिंग. नेक्स्ट मॅच त्यांची आपण पाहूया. तिसरा चेंडू, शानदार असा चेंडू हाताळलेला आहे ना गेला आहे डिक्लर झोन. आता स्ट्राईकला आलेले आहेत दीपक किणी, त्यांचा पहिला चेंडू आणि हा शानदार असा वंडीच्या दिशेने मारलेला आहे. चार चेंडू सात धावा आणि हा पाचवा गेंद वंडी. इकडे गडीबाद झालेला आहे दीपक किणी यांचं. डीजे नवीन फलंदाज विनायक. पहिला चेंडू बॉलर नेम विवेक. डाव संख्या झालेली आहे 3-9. नो बॉल. तिसरा वे बॉल आहे हा आणि एक डाव सिंगल. आणि हा चेंडू मारलेला आहे अडवला आहे पण गेला आहे तो डिक्लर झोन. डाव संख्या झालेली आहे ती 13. चार चेंडू 13 धावा आणि हा सूर्यकाचा फटकार आणि हा गेलाय सीमारेषे पार. डीजे चौकार. नो चेंडू. अंपायर डिसिजन देतील थांबा जरा थांबा. अंपायर सी वाद संघ बरबाद. अंपायर सी वाद केल्यास संघाला बरबाद केलं जाईल बाद केलं जाईल. अंपायरनी आपल्यामध्ये डिसिजन घ्यावा लवकरात लवकर गुप्तगु करावे. आणि हा आता दीड चेंडू दीड बॉल. लास्टचा चेंडू बाकी आहे लास्ट 17 आणि हा डिक्लर झोन. ओवर ओवर
ओव्हरला 18 धावा, 12 चेंडू आणि 11 धावा पाहिजे जिंकण्यासाठी हितांश 11 यांना. गोलंदाजीला आलेले आहेत रोहित चव्हाण, त्यांचा पहिला चेंडू पाहूया कसा टाकत आहे. आणि हा शानदार असा घुसवलेला चेंडू टाकला आणि इकडे गडी बाद होताना डीजे. आणि इकडे बुद्धी लावलेली आहे त्यांनी, दोन चेंडू शानदार अशी त्यांनी इकडे युक्ती केलेली आणि त्यांना दोन चेंडू वाढलेले आहेत. शानदार असा शॉट मारलाय टॅप चेंडू आणि हा पण आहे डॉट. तीन चेंडू आणि वन डी. आठ चेंडूने 10 धावांची आवश्यकता. आणि हा शानदार असा बॉल यॉर्कर फेकला, यॉर्कर एक धाव मिळणार आताची, एक धाव लाचा चेंडू आणि पाहूया काय होत आहे इकडे. सावकाश खेळायचा आहे, कोणा दुखापत झाली पाहिजे नाही. सात चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता हितांश 11 यांना जिंकण्यासाठी. आता बॉल गोलंदाजीला आलेले आहेत कुशल पाटील, 7 चेंडू 8 डावा. आठ आठ सहाला 8 स्ट्राइकला आहेत सुलतान दादा, पाहूया काय करत आहेत त्यांच्या टीम साठी जिंकवण्यासाठी. पहिला चेंडू आणि हा कोचा 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 आता भिंत तुटलीच असती, सीमारेषे पार चेंडू. पहिला चेंडूला चौकार मारलेला आहे, थँक्यू डीजे. पाच चेंडू आणि 4 धावा, दुसरा चेंडू आणि हा वन डी. बॅट्समन नेम दिशान. आणि गेलेले आहे वन डी, बॅटीला लागलेले आहे कट आणि बॉल गेलेला आहे वन डी. तीन चेंडू आणि 2 धावा पाहिजेत हितांश 11 यांना जिंकण्यासाठी. आणि हा त्याचा बॉल वाईट, वाईट गेन. आणि आमचे लाडके दादा सहर्ष स्वागत VPL सीझन 2000 सीझन पहिला 2024. आणि आमचे लाडके सदानंद गजानन पाटील यांचं खूप खूप स्वागत. आणि